मँडेट कंपल्सरी दिवपाचो ठरयला. हातूंतल्यान एक गजाल निश्चीत जातली की आमी आभा कार्ड सगळ्या जाणांनी घेतल्या कारणान तांकां कंपल्सरी जो आभा नंबर मेळपाक जाय जो DDSSY कार्डाक तो आभा नंबर मेळटलो. आनी इन लाँग रन वी आर टाय अप वीथ दॅट आभा कार्ड. आमचे DDSSY कार्ड इन फ्युचर म्हणजे ऑल इंडिया लेवलाचेर खंयसरूय गेल्ल्या कारणान जे रिकॉर्ड्स जाय आसता पळय मेनटेन, ते रिकॉर्ड्स तांकां ताजेर मेळटा. म्हणजे आपले सगळे पॅरामिटर्स, हेल्थ पॅरामिटर्स आभा कार्डाचे रिकॉर्ड जाता प्रत्येक फावटी. आणि इन फ्युचर म्हणजे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्या केंद्र सरकारान जे आभा कार्ड काढला तातूंतल्यान डिजिटलायझेशन इन हेल्थ सिस्टम ही खूप मोठ्या प्रमाणात, त्यांचे आयुष्यमान कार्ड जे असा त्याच बरोबर आभा कार्डाचे रिकॉर्ड मेंटेनिंग कार्ड असा. हे DDSSY कार्ड हा त्यांच्यानी कंपल्सरी आभा कार्ड करून घेवचे, म्हणजे आपलो त्यांचा नंबर हो एक जातलो, त्या आभाचे नंबर मेळटलो, आभा कार्ड रिकॉर्ड जातलो. ओके, रिकॉर्ड ऑल ओवर इंडिया मेळटलो. हिस्ट्री इन शॉर्ट तो मेळ्ळ्या कारण त्यांचे हिस्ट्रीची, म्हणजे आमकां रिपोर्ट घेवन भोंवपाची गरज नसता. ना, सगळी कडेन एटीजन करपाक सुरवात केल्या, सगळी कडेन तेजी सुरवात जाल्या. म्हणजे आमच्या कडेन कितें जाल्लें, आमच्या कडेन आमचे DDSSY कार्ड आसल्या कारणान बरेंच जाण आभा कार्ड करूंक वचनाशिल्ले. आभा कार्डांनी कित्याक ते म्हणटाले, म्हणजे आमकां DDSSY कार्डूच आसा न्ही म्हणटाले. बट आमच्या DDSSY कार्डाचेर रिकॉर्ड मेंटेनन्स जायनासलो, हिस्ट्री रिकॉर्ड मेंटेनचेर जायनासले. ते आतां आभा कार्ड आमी रिकॉर्ड केल्ल्या कारणान तो नंबर घेतल्या कारणान आमचे हिस्ट्री शीट्स जी जायी आसता पळय न्हू ती तेजेर रिकॉर्ड जातली. म्हणजे इन फ्युचर गोंयांत आसत किंवा खंयच्या हॉस्पिटला कडेन गेल्या उपरांत तुमी कार्ड दिले काय ताजी हिस्ट्री मेळप ही सिस्टम सुरवात जातली. फायल घेवन भोंवपाची गरज ना. इन शॉर्ट हे आमी ते सिस्टम सगळ्या हेल्थ सर्विसीस सिस्टम सुरवात. ना, इट इज नॉट चार्जिंग. दोन कार्डान त्याचा नंबर हेचेर येतो DDSSY कार्डाचे. सगळे येतले. हाजो प्रोसेस जो आहा पळय न्ही आभा कार्ड करप प्रोसेस वो आमच्या PHCNI लेवलाचेर आमी सुरवात केला. ओके, आनी हे कित्याक आमी म्हटलां, नाजाल्यार इंडिविज्युअल मनशाक आभा कार्ड करचें पडटलें. आमचो DDSSY रिकॉर्ड जो आसा पळय न्ही हो सगळ्या फॅमिलीचो रिकॉर्ड आसा. म्हणून प्रत्येक फक्त एकूच आसा, प्रत्येक फॅमिलींतल्या मेंबराक आपूण हॉस्पिटलांत वता आसतना DDSSY कार्ड घेवन वयचें पडटलें. ओके, हय. आणि इन फ्युचर आमी DDSSY कार्ड आतां रिवायजूय करपाचें आसा फॉर उरलेले सगळ्यो मॅडिक्लेम आनी हे सगळे ताजेर घेवपाचे आसा. ते कदाचीत एक फुडल्या 1.5 ते 2 म्हयन्या भितर जातले. तेजी सिस्टम चालू केल्या आमी मॅडिक्लेम फ्युचर करपा खातीर. DDSSY रिवायज करता आमी कित्याक, ते आमी आभा कार्डाचो कंटिन्युअस प्रोसेस आसतलो. तो DDSSY लिमीट वाडटले, उरलेल्यो मॅडिक्लेम ज्यो येवंक ना त्योय भितर येतल्यो. ओके, दुसरो महत्वाचो मुद्दो इट इज रिगार्डिंग मेकिंग द नॉलेज ऑफ कोंकणी इज एसेन्शियल क्वालिफिकेशन फॉर ग्रुप A and B पोस्ट एक्सेप्ट फॉर द पोस्ट ऑफ द प्रोफेशनल कॉलेज एंड द पोस्ट ऑफ द कन्सल्टंट इन द डायरेक्टरेट ऑफ द हेल्थ सर्विसीस. कोंकणी परत एकदा नॉलेज ही कंपल्सरी केल्या आमी. फक्त हेल्थ सर्विसीसांतले कन्सल्टंट हांकां ना, आनी प्रोफेशनल कॉलेजींतले पोस्ट ऑफ इन प्रोफेशनल कॉलेज फक्त हे दोन जर सोडले बाकी सगळी कडेन कंपल्सरी केल्ली आसा. A and B ना ना, पयलीं हांकां कोंकणी कंपल्सरी नासली, त्या वेळार मेळनासले, म्हणून कोंकणी येना सुद्दां जाल्यार तांकां आमी एपॉयंट करताले. प्रोफेशनल कॉलेजीस फॉर एग्जाम्पल आर्किटेक्ट कॉलेज आसतली किंवां इंजिनियरींग कॉलेज आसतली, हे प्रोफेसर आमकां अजुनूय मेळना. म्हणून म्हणजे फाल्यां आमी फाटल्या दिसांनी आमी MS इन आर्किटेक्ट जो नवीन पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स सुरू केला पळय न्ही, ताका आमकां कोंकणी शिकयल्लो कोंकणी जाणा जाल्लो प्रोफेसर मेळत नाशिल्लो. सो डॅट ते आतां दोनदां एडवर्टायज करुनूय बी मागीर प्रोफेसर घेतला. फक्त प्रोफेसर इन प्रोफेशनल कॉलेजीस आनी कन्सल्टंट इन डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्वीस एंड गोवा मॅडिकल कॉलेज हे सोडून बाकी सगळ्यांक कंपल्सरी. ओके, ताज्या उपरांत मेन एजेंडा आयटम इज एन समनिंग ऑफ असेंब्ली, लेजिस्लेटीव असेंब्ली फ्रॉम द 2nd of February. ती मागीर BAC मिटींगेंतल्यान थारता कितले दिसांनी. बजेट म्हणटलो, गव्हर्नर एड्रेस जातलो, बजेट म्हणटलो. आतां ती पळय ती BAC ठरतली, BAC ठरतली मरे ती.
हय वीथ बजट, ए फावटी बजट जातलो. बट दुसरो मेन आयटम जो आशिल्लो, इट इज अ फॉर्मुलेशन ऑफ द गोवा क्रेडिट गॅरंटी स्कीम, इट इज अ मुख्यमंत्री सरल उद्योग सहाय्य योजना. ही आमी फाटल्या आमचे बजेटरी प्रॉमीस आशिल्लें की आमी मायक्रो अँड स्मॉल ह्या सगळ्या जाणांक आमी इंट्रस्ट सबसिडीज दिवपाची ठरयल्ली. हां, मुख्यमंत्री सरल उद्योग योजना सहाय्य योजना बजेटान हांवें एनाउंस केल्ली, मुख्यमंत्री सरल उद्योग सहाय्य योजना. हाज्या हितूर मायक्रो इंडस्ट्री, ओके, आनी मायक्रो अँड स्मॉल इंडस्ट्री, दोज आर द बिलो 5 लॅक्स अँड 5 लॅक्स टू 50 लॅक्स. हाजी हाजो इंट्रस्ट सबसिडी कंपोनंट जो आसा पळय न्ही, हाजो इंट्रस्ट सबसिडी कंपोनंट 75% इज अंडर द सिडबी बेर करता, 25% गोवर्मेंट ऑफ गोवा बेर करता. सो वी आर गिवींग द 100% इंट्रस्ट फ्री लोन फॉर दीस मायक्रो अँड स्मॉल लोन तांच्यांनी घेवपाचे फ्रॉम द सिडबी. इंट्रस्ट आमी घेतले, ताका क्रायटेरिया एकूच तेज्यानी रेगुलर पेमेंट करपाक जाय. मुख्यमंत्री 5 लॅक्स टू 50 लॅक्स ती आसा ती वेगळी. ती परत आसा कशें आहा, मुख्यमंत्री योजना ही तुका एकदां घेतल्या उपरांत घेवंक मेळना, ही तुका अपग्रेडेशन आनी हे ते बाकी सगळी ताजे अंडर घेवपाक मेळटा. आयचे मेन एजेंडा आयटम्स जे आशिल्ले हे 4 आसले. हाज्या व्यतिरिक्त बाकीचे सगळे जे आशिल्ले, इट इज एन एड्युकेशन डिपार्टमेंट, हेल्थ डिपार्टमेंट, एका कॉन्ट्रेक्चुअल पोस्ट भरप, किंवा आमचे एड्युकेशनल इंस्टिट्यूट जी उरता पळय न्ही, टायम टू टायम आमकां परमनंट पोस्ट घेवपाक मेळना जाल्यार तो कॉन्ट्रेक्चुअल पोस्ट घेवचो पडटा एडवर्टायजमेंट करून. तो परमिशन आमी गोवा मॅडिकल कॉलेजींत दिला, इवन दो ताजें परमिशन आमी पॉलिटेक्निकांत दिलां, ओके. आनी एक दोग तीग जाणांक आमी एक्सटेंशन, एकट्याक कोणाक तरी एक्सटेंशन दिला. हेल्थ सर्विसीसान म्हणजे गोवा मॅडिकल कॉलेजींत आमी हो पोस्ट भरपा खातीर, ESIN पोस्ट भरपा खातीर एक परमिशन दिल्या, गोवा मॅडिकल कॉलेजींत दिल्या आनी पॉलिटेक्निकांत दिल्या. हे पोस्ट सगळे टिचींग पोस्ट, आमी फक्त टिचींग पोस्ट जे आसता हेच कॉन्ट्रेक्चुअल भरपाक परमिशन दिता, अदरवायज खंयचेच पोस्ट हे कॉन्ट्रेक्चुअल भरपाक परमिशन मेळना. ना, इथे त्या सिस्टमींतल्यान भरतले. फक्त गोवा मॅडिकल कॉलेज आसा जाल्यार गोवा मॅडिकल कॉलेज भरता, फॉर पॉलिटेक्नीक आसत जाल्यार डायरेक्टर ऑफ टॅक्निकल एड्युकेशन भरता, ESIN आसत जाल्यार हेड ऑफ द ESIN भरता. म्हाजे सोंपोनय मरे पयलीं हे इतकेच विशय आयचे कॅबिनेटाचे आशिल्ले, ओके. म्हाका फक्त एक तुमकां जस्ट ब्रीफ करपाचो आशिल्लो, कारण खुबशे फावटी म्हणजे ड्रग्स आनी गोवा हेका कोरिलेट करतात, बट तो विशय तुमकां सगळ्यांक खबर आसपाक जाय. आमचे एंटी नार्कोटीक सेल आनी पुलीस डिपार्टमेंट, म्हणजे म्हाज्या बरोबर ट्युरिजम मिनिस्टरूय आसा, कारण खुबशे फावटी फक्त गोंयाक ब्लेम केलें वता, पण आमी कितें एक्शन घेतल्या ही खूब जाणांक खबर नासता. म्हणून सांगता हांव, आतां पर्यंत म्हणजे फ्रॉम द 1st of January 2023 to the 21st of December 2023 ह्या इतक्या पिरियडांत जवळपास आमी 197 हे वेगवेगळे ड्रग पॅडलर्स म्हणू नाका किंवा डिलर्स त्यांचे कोण, ह्या सगळ्या लोकांक अरेस्ट केले, आणि जवळपास 204 kg डिफरंट ड्रग्स, हांव तितूर वचना, म्हणजे कोकेन, चरस, गांजा, 204 kg ड्रग्स सीज केलो, वीच इज कॉस्ट इज अप्रॉक्सिमेटली 8.38 crores ऑफ रुपीज हाजो कॉस्ट आशिल्लो. वॉज 8.38 crores अप्रॉक्सिमेटली कॉस्ट आशिल्लो. आनी हो सगळो ड्रग परत तुमकां कळपाक आमी आमचे वेर्णा हांगा, सॉरी कुणय हांगासर जो आमचो बायोमेडिकल वेस्ट प्लांट आसता, थंयसर एवरी 6 महिने किंवा 1 वर्सान आमची डेट ठरलेली आसता त्या डेटीक तो हें करता, डिस्पोज करता थंयसर. म्हणून फाटले फावटी हांव पर्सनली ड्रग डिस्पोज करपा खातीर हांव पर्सनली थंयसर गेल्लो, तुमचे रिपोर्टर्सूय खूब जाण थंयसर आसले, त्या खातीर दीस इज म्हणजे डिफरंट टायप्स हितूर वेगवेगळे. हांव तितूर मागीर इन डिटेलान वचना कितले गोवन धरले, कितले नॉन गोवन धरले, बट ते सगळे
सगळ्यो गजाली आसा भितर. म्हजें समेस्त गोंयच्या भुरग्यांक आव्हान करता, ह्या ड्रग्सांच्या विशयाच्या कोणीच कोणाच्या भानगडीक पडचो न्ही म्हणटा तसो. आनी कोणीय जरी सांगलें जाल्यार आमी खुबशे फावटी आमचे गोवन भुरगे बी ह्या नाका जाल्ल्या लोकांच्या नादाक लागून हितूर अडकतात. त्या ती हांव सगळ्या जाणांक आव्हान करतां, म्हणजे पयशाच्या हवेसाच्या पोटी कोणी असल्याच बिझनेसाच्या नादाक लागचे न्ही. नॉन गोवन कोण आहा ताका टायम टू टायम आमचे अँटी नार्कोटीक सेल आनी पुलीस हाजेर खूब मोठ्या प्रमाणात आमी लक्ष दवरून आसा आनी खूब मोठ्या प्रमाणात तांकां ट्रॅप करून तांकां अरेस्टूय करीत आसा. खंयसरूच ड्रग्स आमी टॉलरेट करचे ना. आमकां ट्युरिजमाच्या बाबतींत आमी म्हणटा की असले ट्युरिजम आमकां नाका, म्हणून आमकां बऱ्या ट्युरिस्टांक आमी म्हणटा सदांच आमी वॅलकम करता. जे ड्रग्स जे बाकीचे सगळे जे गोंयचे नांव पाड करपी जितके ट्युरिस्ट आसा पळय न्ही, असले ट्युरिस्ट आमकां हे केन्नाच नाका. ताच्या खातीर सातत्यात आमी पुलीस फोर्स आनी बाकी सगळे आमच्या ट्युरिजम डिपार्टमेंटात खूब मोठ्या प्रमाणात ट्युरिजम डिपार्टमेंट होम डिपार्टमेंट आमी लक्ष दवरून आसा. नो डाऊट 31 डिसेंबर ते 1 जानेवारी पर्यंत गोंयात फेस्टिव्ह सिजन आसा. क्रिसमस आणि बाकी 31 डिसेंबर खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळी फेस्टिवल जाता. ट्राफिक कंजेशन आणि हे खूप मोठ्या प्रमाणात जाता. लोकांनी बी सहकार्य करचे ट्राफिक कंजेशन आणि वेगवेगळ्या गोष्टींचे. अननेसेसरी नाका असत जाल्यार गाडयो व्हिकल्स घेऊनही बी रोडार मॅक्झिमम न येवचे. इतकें सगळ्यांक आव्हान करता. सगळ्या जाणांक हांव क्रिसमसाच्यो विशीं दिता. मॅरी क्रिसमस फ्रॉम द गव्हर्मेंट ऑफ गोवा. म्हज्या कडल्यान, म्हज्या सरकारा कडल्यान सगळ्या जाणांक क्रिसमस आणि नव्या वर्साच्यो इन ॲडव्हान्स खूप खूप शुभेच्छा. 197 लोक. एक मिनिट. प्रॉस्टिट्युशनच्या केसीच्या बाबतीतूय आमचे पुलीस डिपार्टमेंट अरेस्ट करीत आसा. आणि आम्ही त्या खातीर सांगला, आम्ही खंयच्याच बाबतीत ना ड्रग्स ना प्रॉस्टिट्युशन टॉलरेट करचे ना आमचे पुलीस डिपार्टमेंट. आणि अशा पद्धतीची डान्स बार किंवा प्रॉस्टिट्युशन चलोवपी जर आमकां मेळत जाल्यार सीज करतले. आणि एकदा बंद जायत जाल्यार त्यांची परत 6 महिने ओपन जावची ना. परत सांगता हांव, म्हणजे खंयच्या टुरिस्टाक व्हरून जर एखाद्या डान्स बार म्हणून जर ताका लुटलो म्हणून आमकां कळत जाल्यार पर्टिक्युलरली तांची सगळीं लायसनां जी आसा पळय न्ही ही सीज करतले. आनी आमकां ऑलरेडी म्हळ्यार डिपार्टमेंटाकडे एक्साइज लायसन आसतले, बाकी ट्युरिजमचे परमिशन आसतले, सगळीं लायसनां बंद करतले. ताका आपलो धंदो 6 महिन्याक बंद करून उडोवचो पडटलो. त्या खातीर जे जे आपली रेस्टॉरंट बार्स हे कितें जे चलयता तांच्यांनी हे जे कोण थंयसर भोंवतात पळय न्ही एजंट बिजंट कोण ते दलाल जे भोंवता टुरिस्टांक हाडून लुटपाचो जो प्रकार करतात, चुकून सुद्दां जरी आमकां कळ्ळें अमक्या रेस्टॉरंटान जाता आनी टुरिस्टाक व्हेल्लो सुद्दां म्हणून टुरिस्टान जर कंप्लेन दिली जाल्यार त्या हेका सोदपाचो सोडून दी कोणी व्हेल्लो ताका, ताजे रेस्टॉरंट बंद जातले ह्या बाबतीत. कारण तेणी त्या रेस्टॉरंटान जर पर्टिक्युलरली ताका येला आसत जाल्यार तो त्याच्या बरोबर आसा हे ग्रहीत धरले वयतले. हे पळय तुका सांगता, आमकां जे जे आमचे कडेन कंप्लेन आयला ते तेन्नाच सीज करता. ताजेर कंप्लेन जाता कोण चलयता ताजेर केस ऑलरेडी फायल जाली आनी केस रजिस्टर्ड जाली. आयज आमकां खंयसर आतां शेवटी कोण चलयतालो हाजेर केसीसूय रजिस्टर्ड जाल्ले आहा. हे पळय जेका ह्युमन ट्राफिकींग जे म्हणटा पळय न्हू ते आमचे पुलीस डिपार्टमेंट मॉनिटर करतात आनी तांकां ट्रॅक करून तांकां अरेस्ट करपाचो प्रयत्न प्रत्येक फावटी करता. हाज्या फुडें आमी ते टॉलरेट करचे ना. कारण तेजेर ज्यो केसीस आसा पळय न्ही, जवळपास 20 ते 22 लोकांनी वेगवेगळ्या लोकांनी तेजेर केसीस फायल केल्या, प्रोसिजराचेर केल्या, क्वॉलिफिकेशन आमचे इवन जो डिपार्टमेंटल केल्या भायल्यांनी केल्या 22 कंप्लेनी तेजे केसीस जे हायकोर्टात मॅटर चालू आसा. परत एकदा हांव तुमकां तुमच्या सगळ्यांच्या वतीन समेस्त गोंयकारांक सांगता, गोंया खातीर एक अभिमानाची गजाल आसा, आनंदाची गजाल आसा. खास करून साऊथ गोव्यातल्या लोकां खातीर जुवारीचो दुसरी लेन म्हणजे पूर्ण जुवारी ब्रीज आमी गोंयकारां खातीर फाल्यां सांचो खुलो करता. तेजे उक्तावणाचो कार्यक्रम फाल्यां सांचो 5:30 वरांचेर भोमानिस्त आमचे माननीय रोड एंड हायवे मिनिस्टर माननीय गडकरीजी हे येतात. त्या कार्यक्रमांक सगळ्यांनी प्रेझेंट रावचे. 3 कार्यक्रम, एक म्हणजे जुवारी ब्रिजाचें इनॉग्रेशन, दुसरे रिव्हॉल्विंग रेस्टॉरंटचो फाउंडेशन स्टोन आनी परवरी 4 लेन ओवरहेड ब्रिजचे आमी फाउंडेशन स्टोन घालपाचे आसात. सगळ्या समेस्त गोंयकारांनी 5:30 वरांचेर जुवारीच्या नवीन लेणीच्या ब्रिजाचेर हो कार्यक्रम जातलो.
परवरी न परवरी फ्लायओवर परवरी जावचें ना, थंयसरूच फंक्शन जातलें, फंक्शन थंयसर इट इज वर्च्युअल. जाता तितके बेगीन कंप्लीट करतले आमी. 18 मंथ टू 2 इयर्स सुरू आसा आमचो. परवरी आमदार आनी मंत्री बाब रोहन खंवटी आमचे ट्राफीक ताजेर पुराय काम करता. बाकीचे सगळे स्ट्रेंथनींग करप, वायडनींग करप आनी थोडे जाता तितके ट्राफीक डायवर्ट करप हाजेर आमी वर्कींग करतले. कॉस्ट इज 640 crores टोटल. राव रे, येतो म्हणटलो आपले मागीर सांगू ना म्हणटलो, तूं मदींच उलयता. आमी तर तेंका 4 ते 10 दिला सद्या. तेणी सांगला म्हणजे आयक मरे, ताणें सांगला तो आमी आमचे 25 तारखेच्यान 31 तारखे पर्यंत ऑफिशियल टायमींग जो गव्हर्मेंटान दिला खरो तो 12 पर्यंत आसा, पण तेंका हांकां टायमींग आमी 10 पर्यंत दिल्लो आसा. तेणी ताणें सांगला तो ऑफिस म्हणजे एनवायरमेंट मिनिस्टराच्या नुसार तेणी सांगला, आपलो रोल सांगला की 12 पर्यंत नोटिफिकेशनाचेर. ओके, हय, तो एक्चुली कॅबिनेटान अप्रूव करपाचो, फक्त तो कॅबिनेटाक आयज येवपाक पावलो ना. तो कॅबिनेटाक घेतल्या उपरांत तेजेर काम सुरवात जातले. तेंकां तेंच्यांनी मेळपाक येता म्हणून सांगला म्हाका. बरें, थँक्यू. पंचायती तेंकां हांगा दिता म्हटलां. हांव उलयतां.